अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं. एकाही कार्यकर्त्याच्या संदर्भात माझी वैयक्तिक तक्रार नाही, कारण मी बघत होतो. आपले कारण खूप वेगळे. अशोकराजे चव्हाणांचा प्रवेश झाला, जेव्हा प्रवेश झाला तेव्हा आपण काय चर्चा करत होतो की नांदेडची जागा 2 लाखाची. लगेच दुसऱ्या दिवशी अशोकराजे चव्हाण आणि डॉक्टर अजितजी गोपछडे यांना राज्यसभेवर घेतलं. प्रत्येका असं वाटलं की आता ही लीड यांच्या नाटकी वाटणार आहे. ती भावना होती, ती काही चुकीची नव्हती, पण त्याच्यामुळे गंमत अशी झाली की नगरपालिकामध्ये महानगरपालिकेमध्ये विषय झाला. जी भारतीय जनता पक्षाची जुनी टीम होती त्यांना असं वाटायला लागलं की अशोकरावांच्या सोबत आलेले लोक आता आपल्या उरावर आहे, पण आपण काम करून काय फायदा. कदाचित त्यांनी केलं नसावं, त्यांना वाटलं असेल आपलं काहीच नाही. अपत्र आता झालं म्हणजे या हायकायमध्ये नांदेडमध्ये मतदान कमी झालं असं माझं मत. मला त्यांच्यावर राग नाही, मी राग व्यक्त करणार कोणावरही नाही. तुम्हाला प्रामाणिकपणा एक दोन लोक आहेत की त्याला शेवटपर्यंत सोडणार नाही ही तुम्हाला. त्यांची अवकाश पक्षांना पक्षानं जाण्याचं मोठं करण्याचं काम अशा लोकांनी पक्षाशी गदारी करावं. ते या निवडणुकीत अतिशय चुकीचे होत आहे ते सोडून, परंतु आपण सर्वांनी अतिशय प्रामाणिकपणानं काम. मी आज काल परवा माझा कार्यक्रम ठरला